जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी मानसी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये. औरंगाबाद उस्मानाबादचे नामांतरण करण्यासाठी 40 वर्ष लागली, मात्र अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांसमोर ठेवला आणि 40 मिनिटातच याबाबतची घोषणा झाली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर झालेले असेल असे प्रतिपादन आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी केले. जामखेड तालुक्यातील चोंडी येथे मंगळवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन सभा झाली होती, यावेळी ते बोलत होते. नाशिकमध्ये शांतता रॅलीचा समारोप आहे, त्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांची सुरक्षा वाढवली आहे. त्यांना आम्ही काहीच करणार नाही, ते खुर्चीवर बाहेर बसलेले असले तरी त्यांच्याकडे आम्ही ढुंकूनही पाहणार नाही. मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी साईबाबांनी सरकारला सद्बुद्धी द्यावी अशी प्रार्थनाही मनोज जरांगे पाटील यांनी साईचरणी केली. जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण रॅली नगरहून नाशिकला जाताना सोमवारी रात्री उशिरा जरांगे पाटील यांनी शिर्डीत दाखल झाले. मंगळवारी सकाळी जरांगे पाटील यांनी साई दरबारी हजेरी लावली, त्यावेळी ते बोलत होते. डिझेल नसल्याने अकोले डेपोच्या एसटी बस सोमवारी दुपारी 1 वाजल्यापासून बंद होत्या. व्यवस्थापनाच्या ढिसाळ नियोजनामुळे प्रवाशांसह विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, अपंग यांना मनस्ताप होत असल्याचे अकोले ग्राहक पंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे व प्रवाशांचे होणारे नुकसान टाळावे, डेपोतील चालक वाहक उभे राहतात, काम नसते याचा भार सामान्य जनतेवर पडत आहे, डेपोला सक्षम नियंत्रक नसल्यामुळे प्रवाशी जनतेची गैरसोय होत आहे, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी अकोला ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांनी निवेदनाद्वारे केली आहे. राहुरी तालुक्यातील घोरपडवाडी येथे मेंढपाळ महिलेचा विनयभंग करणाऱ्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यास 4 दिवसात अटक करून कारवाई न केल्यास 16 ऑगस्टपासून सकल धनगर समाजाच्या वतीने राज्य महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. राहुरी तालुक्यातील घोरपडवाडी शिवारात 11 ऑगस्ट रोजी दुपारच्या दरम्यान वन विभागाचा कर्मचारी आरोपी सागर वाघचवरे हा एका मेंढपाळ महिलेच्या पालात घुसला, त्यानंतर त्याने पीडित महिलेचा विनयभंग केला. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात सागर वाघचवरे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोपरगाव तालुक्यातील गौतमनगर येथे डॉक्टर शरदचंद्रजी पवार नागरी सहकारी पतसंस्थेने बदलत्या काळानुसार बँकिंग व्यवहारात आमूलाग्र बदल करून संस्थेचे मार्गदर्शक आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत ग्राहकांसाठी मोबाईल बँकिंग सेवा उपलब्ध करून दिली आहे. या सेवेचे उद्घाटन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेने यापूर्वीच NEFT आणि RTGS सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिली. आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मोबाईल बँकिंग सुविधा ग्राहकांचे सेवेत रुजू करण्यात आली आहे. जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात पुढील बातम्या. श्रीगोंदा येथील गजानन कॉलनी परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत महाराष्ट्र राज्य विक्रीस व वाहतुकीस प्रतिबंधित असलेला पान मसाला गुटखासह 6,16,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रवी बबन दळवी असे आरोपीचे नाव आहे. श्रीगोंदा येथील गजानन कॉलनी परिसरातील रवी दळवीच्या गोडाऊनवर छापा टाकला. सदर ठिकाणी पान मसाला व गुटखा साठवला असल्याचे आढळले. 6,16,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या वतीने हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येत असून 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट रोजी शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, सेवा सोसायटी कार्यालय यासह प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज डौलात फडकू लागला आहे. हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत आज 14 ऑगस्ट रोजी पारनेर तालुक्यातील कडूस ग्रामपंचायत कर्मचारी जसे सामाजिक कार्य करण्यासाठी तत्पर असणारे व्यक्तिमत्व व ग्रामपंचायतमधील प्रत्येक काम मन लावून व प्रामाणिकपणे करणारे ग्रामपंचायत कर्मचारी पापूभाई शेख यांना आज ग्रामपंचायतीच्या वतीने ध्वजारोहण करण्याचा मान देण्यात आला.
महाराष्ट्राला संत व समाज सुधारकांची मोठी परंपरा आहे. महाराष्ट्रात कायम महिलांचा सन्मान केला जातो, मात्र महायुती सरकारने मत खरेदी करण्याच्या नावावर महिला भगिनींचा स्वाभिमान दुखावला असून महाराष्ट्रातील स्वाभिमानी महिला कधीही लाचार होणार नाही. सरकारच्या घोषणांसाठी लागणारा पैसा हा जनतेचा आहे, महायुतीचा नाही. आमदार रवी राणा यांच्यासह महायुती सरकारने महिलांची माफी मागावी अशी मागणी सौ दुर्गाताई तांबे यांनी केली. संगमनेर बस स्थानक येथे संगमनेर तालुका काँग्रेस व युवक काँग्रेसच्या वतीने रवी राणा यांचा निषेध करण्यात आला. श्रीरामपूर तालुक्यातील आकारी पीडित जमिनी शेतकऱ्यांना पुन्हा देण्याबाबतचा महत्वाचा निर्णय उच्च न्यायालयाने दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यासाठी अनेक वर्ष कराव्या लागलेल्या शेतकऱ्यांच्या संघर्षाला यश मिळाले आहे. महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने घेतलेल्या भूमिकेवर न्यायालयानेही शिक्कामोर्तब केला आहे, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. बांगलादेशात सध्या हिंदू बांधवांवर सुरू असलेल्या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ बुधवारी कोपरगाव सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध नोंदवण्यात आलाय. छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी कोपरगाव शहर आणि तालुक्यातील हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्या असल्यामुळे त्यांनी आरक्षणाच्या नावाखाली पाकिस्तानवाद्यांनी घुसून बांगलादेशमध्ये अक्षरशः हिंसाचाराचा नंगानाश घातला. संपूर्ण जगभर त्याचा निषेध होतोय. त्याचाच एक भाग म्हणून कोपरगाव शहरातील सकल हिंदू समाजाने या ठिकाणी निषेध करण्यासाठी या ठिकाणी छोटासा मोर्चा या ठिकाणी काढला होता. आपल्या देशाचं दुर्दैव आहे, केवळ मुस्लिमांच्या मतांच्या गट्ट्यासाठी या देशामधला विरोधी पक्ष बांगलादेशमध्ये हिंदूवर अत्याचार झाले, त्या अत्याचाराविरुद्ध एकही शब्द काढायला तयार नाही. असं जर होणार असेल तर येणाऱ्या काळामध्ये या देशामध्ये. जिल्ह्याची खबरबातमध्ये इथेच थांबूया, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.